नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी अशोक बाबर सर, न्यू हायस्कूल खारबाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे कला शिक्षक। आपल्याला लॉकडाऊन काळामध्ये हा जो आपल्याला विषय घ्यायचा आहे कला विषयामधील एक भाग स्थिरचित्राचा, तो आता आपण पाहणार आहोत। या स्थिरचित्रामध्ये मानवनिर्मित असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ मग, बादली, काचेचा ग्लास, यापैकी एखादी वस्तू आता आपण रंगकाम करून पाहूया। रेखाटन आणि रंगकाम करायचं ते पाहूया। सुरुवातीला आपण बादली घेतलेली आहे, कागदावरती आपण बादलीचं रेखाटन केलं आहे। बादलीचा असणारा आकार हा लक्षात घेऊन त्यानुसार रेखाटला। बादली ही समांगी आहे, दोन्ही बाजू एका त्या बादलीचा जर आपण जर छेद घेतला तर दोन्ही बाजू सारख्या दिसतात। अशा पद्धतीने नजरेनं बरोबर यांत्रिक साधनाचा वापर न करता आपण बादलीचं रेखाटन केलेलं आहे। या बादलीचा जो रंग आहे तो हिरवा निळसर असा आहे। मग त्याचे आपण दोन शेड्स केल्या, एक प्रकाशाचा भाग हा लाईट्स दाखवला, जो रंग बादलीचा आहे त्यातलाच उजवा भाग, उजवा असणारा भाग तो आपण त्याच रंगाचा गडधरण केलेला आहे, म्हणजेच प्रकाश सावलीचा हे दोन्ही भाग आपल्याला दिसून येतात। ते अशा कशा पद्धतीने करतो आहे आता ते तुम्हाला समोर चित्रामध्ये दिसतच आहे। हा आत्ता मी जो देतोय तो सावलीचा भाग होता। प्रकाशाचा भाग हा उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला असणारा हा सावलीचा भाग आहे। आता हे डिटेल्स करत असताना बारकावे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला राऊंड ब्रश, 2 नंबर 3 नंबर किंवा 4 नंबरचे लहान ब्रश असतात राऊंडचे, त्या ठिकाणी लहान आकारातील रंगकाम करत असताना लहान ब्रश राऊंडचा वापरा। आणि मोठे काम करत असताना आपण गोलाकार परंतु पुढच्या नंबरचा, म्हणजे 5 किंवा 6 नंबरचा ब्रश वापरला तरी चालेल। आता हे बारकावे आपण काम करत आहे। जेवढं तुम्ही या चित्रातील बारकावे शोधता तेवढं ते चित्र जास्तच सुबक आणि आकर्षक दिसतं। यासाठी आपल्याला सराव करायला लागेल। घरी आपल्या ज्या वस्तू आहेत, मानवनिर्मित ज्या वस्तू आहेत, त्या समोर ठेवायच्या, त्याचं रेखाटन आणि रंगकाम करायचं आपण घरी सराव करायचा आहे। आता हे जवळजवळ बादलीचा हा आकार आपण जवळजवळ पूर्ण करत आणलेला आहे। प्रत्येक वेळी ब्रश रंगकाम केल्यानंतर 1-2 मिनिटानंतर लगेच स्वच्छ पाण्याने तो ब्रश धुवायचा आणि पुन्हा तो ब्रश प्रकाशाकडून सावलीकडे किंवा सावलीकडून परत प्रकाशाकडे तो मिक्स करत यायचा, म्हणजे त्या असणाऱ्या भांड्याचा जो सॉफ्टनेस आहे तो आपल्याला दिसून येतो। प्रकाशाच्या भागासाठी आपण काय केले, असणाऱ्या रंगामध्ये फक्त पांढरा रंग वाढवलेला आहे, त्यामुळं अधिकच गोलाई या बादलीला येत आहे। बघा कशा पद्धतीने मी काम करतोय। लक्षपूर्वक जर बघितलं तर बरंच आपण निरीक्षणाने या गोष्टीला बारकावे समजून घेऊ शकतो। आता जो आपण दुसरा पार्ट करणार आहोत, बादलीच्या निम्म्यापेक्षा कमी आकार असणारा, जवळचाच त्याला संलग्नित असणारा भाग म्हणून आपण मग या मानवनिर्मित वस्तूची हे केलेली आहे, निवड केलेली आहे। या मगचा रंग जसा बाटलीत आहे, पोस्टर कलर काचेच्या बाटलीचा जो रंग आहे आहे तसा आपण घेतला, याच्यामध्ये दुसरा कोणताही रंग मिक्स केलेला नाही। हा गडद रंग निळा आहे। आता मी करत असताना ह्याचे 2 टप्पे केले। निळा जो रंग आहे त्याच्यामध्ये डावी उजव्या बाजूचा रंग हा प्रकाशच दाखवला आहे तसा रंग घेतला आणि त्याचा निळ्या रंगाचा विरुद्ध रंग नारंगी हा त्यात मिक्स केल्यानंतर त्याच्या सावलीचा भाग त्यामध्ये दिसून येतो। आपण काय करतो, ह्या निळ्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करतो, त्यामुळं दिसणारी जी वस्तू आहे ती वस्तू एकदम फ्रेश न दिसता ती काळपट दिसू लागते। यासाठी घेतलेल्या रंगाचा विरुद्ध रंग, म्हणजे दुसरी बाजू सावलीची करत असताना विरुद्ध रंग संगतीचा अभ्यास असणं गरजेचं आहे। आता निळ्याचा विरुद्ध रंग आहे नारंगी, म्हणून मी उजव्या बाजूला नारंगी रंग हा निळ्या रंगामध्ये मिक्स करून सावलीचा भाग त्याला देत आहे। या चित्रामध्ये बारकावे टिपणे अतिशय महत्त्वपूर्ण असते की ज्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारची ग्रेड एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मुलांसाठी
पळू शकते. चित्रात मांडणी करत असताना ज्या पेपरवरती आपण वस्तूंचे आकार निवडलेत, प्रथमतः मोठ्या आकाराची वस्तू पेपरच्या मध्यभागी घेतली, त्याच्यानंतर आपण मगची रचना केली, मगचं परत कलर काम केलं, आणि आता निसर्गनिर्मित जी वस्तू आहे दोन केळी ठेवलेली आपण त्याची देखील मांडणी एका बाजूला केलेली आहे की जेणेकरून तो भाग पाठीमागचा भागाच्या पुढं तो बाजूला दिसता का दिसेल अशा पद्धतीने आपण केलेला आहे. प्रथमतः केळीचा जो रंग आहे पिवळा नारंगी अशा प्रकारचा रंग देत असताना पहिल्यांदा एक पिवळा केळीचा रंग दिसताना पिवळा दिसतो, म्हणून पिवळा आपण एक वॉश दिलेला आहे, प्लेन रंग दिलेला आहे. त्याच्यानंतर पिवळ्या जवळचा रंग नारंगी पिवळा नारंगी मिक्स करून सावलीचा भाग दाखवण्यात आलेला आहे. हे करत असताना या केळीचे जे आकार आहेत ते प्रथमतः लक्षात घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण ड्रॉइंग चुकता कामा नये. निसर्गनिर्मित आकार असल्यामुळं यासाठी आपण यांत्रिक साधनाचा वापर करायचा नाही. या केळी असणारे ज्या तीन टप्पे आहेत प्रकाश, मध्यम प्रकाश आणि सावली, हे तिन्ही रंग थोडे थोडे एकदाच करून घ्यायचे की जेणेकरून केळीचा रंग पुन्हा बदलणार नाही किंवा त्या केळीला जोड आहे दुसरी केळी असं वाटणार नाही. मी काय केले, फक्त दोनच प्रकाश तिचे प्रकाशन सावली हे दोन भाग दाखवलेले आहेत बघा. त्या केळीवरील असणारे डिटेल्स मी काढलेले आहेत की जिथं गडद रंग आहे त्या ठिकाणी गडद रंगाची बाजू त्या केळीच्या खालच्या बाजू दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच या केळीवरती पडलेला प्रकाश आणि सावली हे दोन भाग आता दाखवलेले आहेत. असं प्रत्येक वस्तू बाबतीत आपण करत गेलात तर हे प्रथम पेरीचं एक रंगकाम झालं असं म्हणता येईल. दुसरी स्टेप जी असते ती असणाऱ्या वस्तूची सावली ती ज्या पृष्ठभागावर पडली त्या पृष्ठभागाचा रंग आपण द्यायचा आहे की जेणेकरून ती वस्तू वरती आहे किंवा अलगद उचललेली आहे असा भास निर्माण होईल. आपण काळजीपूर्वक ब्रश हाताळायचा आहे की जेणेकरून एका रंगाचा धक्का हा दुसऱ्या रंगाला लागता का म्हणे, कारण रंग हे पोस्टर कलर असल्यामुळं घट्ट रंग असल्यामुळं हे सुकण्यास थोडासा वेळ लागतो. याच्यामध्ये मी बारकावटी पाहिले बघा, केळीचे असणारे सगळ्यात गडद भाग कुठं आहे, त्याच्या कुठल्या केळीचा एकाच भाग दुसऱ्या भागावरती ओव्हरलॅप झाला आहे ते सुटून येण्यासाठी काही डार्क टचेस डार्क ब्रशाचे स्पॉट मी देत आहे. आता हे झाले बघा, आता आपले तीन पार्ट, बादली, मग आणि केळी. याच्यानंतर आपण बादलीमध्ये जे कापड सोडलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे त्या कपड्याचा आता आपण रंग देत आहोत. पिवळा नारंगी म्हणजे आपण की ज्याला आपण केसरी असं म्हणता तो रंग आता आपण प्लेनमध्ये रंग देऊन घेत आहे. हे रंगकाम करत असताना अधिक रंग घट्ट न करता, अधिक पाण्याचं प्रमाण जास्त न करता, असं समप्रमाण रंगाचं पाण्याचं करून त्यानुसार हे रंगकाम भर करत जायचं आहे. पहिला वॉश हा भरभर केल्याचा चालतो, पण शेवटचा दुसरा जो टप्पा असतो सावलीचा तो भाग वस्तू समोर ठेवल्यानंतर कसं कापड आहे, कुठे वळलेलं आहे, कुठलं भाग पाठीमाग आहे, कुठला भाग पुढे आहे हे नजरेनं बघून त्याच्यानुसार त्याची सावली आपण काढणार आहोत. आता मी फक्त कपड्याचा सपाट रंग देऊन घेत आहे. दुसरा भाग आहे त्यातला दुसरा टप्पा, त्यातील नारंगी रंगाचा जवळचा दुसरा भाग नारंगी तांबडा की ज्याला आपण लाल म्हणतो तो मिक्स केलेला आहे. हा बादलीच्या उजव्या बाजूला असल्यामुळं त्याची सावली पडलेली आहे असं दिसत आहे. या बादलीच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो तो रंग चॉकलेटी कापड म्हणजेच लाल रंग, लाल रंगाचा विरुद्ध रंग हिरवा हा देऊन घेत आहे. एकदम
मी लालसर भडक असा रंग दिलेला नाही, तर त्याच्यामध्ये हिरवा रंग थोडा मिक्स केल्यामुळं हा चॉकलेटसारखा रंग पाठीमागचं बादलीच्या पाठीमागचं जे कापड आहे त्यासाठी प्लेन रंग देऊन घेत आहे. यासाठी मी चपट्या ब्रशाचा वापर केलेला आहे. मोठा भाग रंगवण्यासाठी मोठा ब्रशाचा राऊंड किंवा चपट्या ब्रशाचा वापर करा, की जेणेकरून आपल्या कमी वेळेमध्ये जास्ती जास्त काम आणि सपाट रंगले पण करता येईल. बघा कशा पद्धतीने मी ब्रश हाताळतोय. बाहेरील बाहेर रेषापर्यंत रेखाटन करून घ्या, त्याच्यानंतर आतला जो भाग आहे तो रंगवायचा आहे. हे झालं बादलीच्यातले कापड, बादलीच्या पाठीमागचं बॅकग्राऊंडचं कापड, मग मगाचा असणारा रंग, प्रकाश सावलीचा भाग, आणि ह्या ज्या वस्तू ज्या कपड्यावरती आपण मांडण्यात आलेल्या आहेत, ते कापड आहे फिक्कट गुलाबी कलरचं. हा कलर गुलाबी कलर करत असताना लाल रंगामध्ये आपण पांढऱ्या रंगाचं जास्त प्रमाण करून घेतलं, आणि एक पातळ वॉश या तिन्ही वस्तूंच्या खालून देत आहे. घेतलेला पेपर कुठे कोरा ठेवायचा नाही हा नियम आहे, त्यामुळं पेपरच्या बाजूला जो भाग शिल्लक राहिला आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बादलीच्या, त्या ठिकाणी मी काळा अधिक पांढरा असा मिक्स करून एक प्लेन पातळ असा वॉश दिलेला आहे. बघा आता हे सगळं बघितल्यानंतर असं दिसतं की या समूहामध्ये कुठे भागाचे अजून सावली द्यायचे राहिलेले आहे हे बारकावे शोधायचं. पुन्हा समूहाकडे लक्ष द्यायचं, आपण समोर मांडायच्या त्याकडे लक्ष द्यायचं, त्यानुसार सावली त्याच्या देत राहायचं. लक्षात विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या की ज्या भागावरती प्रकाश पडला आहे त्याची उजवी बाजू प्रकाशाची डावी बाजू उजवी बाजू ही सावलीची आणि डावी बाजू ही प्रकाशाची आहे. आता ह्या वस्तू सोडवून घेत असताना जो भाग आपल्याला दाखवायचा आहे त्या भागाच्या ठिकाणी जास्तीत जास्त काम आपल्याला करावं लागतं. उदाहरणार्थ केळी, त्या ठिकाणी मी जास्त काम केलेलं आहे. बघा आत्ता आपण वस्तूसमूहाची जी मांडणी केली ते वस्तू ज्या मांडलेल्या होत्या समोर त्याचा हा फोटोग्राफ आहे. बघा जसं आहे तसं. मग ही अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या सर्व वस्तूंचा आकार कसा रेखाटला गेला आहे हे पुन्हा एकदा पहा, आनंद घ्या आणि सराव करा. मी विषयाचा व्हिडिओ लवकर देईल.